नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहुयात हेडलाईन्स. खालापूरमधील केलवलीतील जलजीवन मिशन योजनेचं काम बंद, ठेकेदार अर्धे बिल काढून झाला पसार. केलवली ग्रामस्थांनी घेतला आक्रमक पवित्रा. आता 11वी आणि 12वीला इंग्रजीची सक्ती नाही, कोणत्याही दोन भारतीय भाषा येणार निवडता. शिवतीर्थावर मनसेकडून नवीन संघटनेची स्थापना, मनसे अभियंता आणि कंत्राटदार संघटना करण्यात आली स्थापन. आणि समुद्र किनारे ठरतायत पर्यटकांचे आकर्षण, वॉटर स्पोर्ट्सला पर्यटकांची पसंती. पाहुयात सविस्तर वृत्त. गेल्या वर्षभरापासून खालापूरमधील केलवली गावातील जलजीवन मिशन पाणी योजनेचं काम ठेकेदाराच्या मनमानी कारभारामुळे थांबल्याने गावात पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय. त्यामुळे ठेकेदाराविरोधात ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप पाहायला मिळतोय. केलवली गावातील प्रलंबित जलजीवन पाणी पुरवठा योजनेचं काम त्वरित सुरू करून गावातील पाणी टंचाई दूर करावी अशी मागणी 24 मे रोजी केलवली ग्रामस्थांनी उपअभियंता ग्रामीण पाणी पुरवठा विभाग खालापूर यांना निवेदन देत केली आहे. एकीकडे शासनाच्या वतीनं पाणी टंचाई दूर करण्यासाठी वेगवेगळ्या योजना राबवण्यात येत असताना शासनाच्या वतीने हर घर जल या योजनेच्या माध्यमातून जलजीवन मिशन मोहीम सर्व ठिकाणी राबवण्यात येते. त्यामुळे अनेक ठिकाणची पाणी टंचाई या मोहिमेच्या माध्यमातून दूर झाली असली तरी खालापूर तालुक्यातील ग्रामीण केलवली गावात या मोहिमेचा पूर्णपणे फज्जा उडाल्याचं पाहायला मिळतंय. संबंधित ठेकेदाराने अर्ध काम करत पळ काढल्याने या ठिकाणची जलजीवन मिशन योजनेचं काम ठप्प झाल्याने गावात पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय. त्यामुळे या ठिकाणची पाणी पुरवठा योजनेचे काम त्वरित सुरू करावे आणि काम करण्यास दिरंगाई करणाऱ्या ठेकेदारावर लवकरात लवकर कारवाई करावी, अन्यथा ग्रामस्थांच्या वतीनं तीव्र आंदोलन छेडण्यात येईल याची नोंद घ्यावी आणि या आंदोलनाला संबंधित प्रशासन जबाबदार राहील असा इशारा केलवली ग्रामस्थांनी निवेदनाच्या माध्यमातून दिला आहे. आज ग्रुप ग्राम पंचायत बीड खुर्द मधील केळवली गावातील आम्ही ग्रामस्थांनी जल जीवन मिशन अंतर्गत येणाऱ्या स्कीमसाठी त्याचा पाठपुरावा करून ती स्कीम पूर्ण करण्यात यावी यासाठी येथील अधिकाऱ्यांना निवेदन दिलं आहे. काम लवकरात लवकर पूर्ण करतो, येत्या 2 दिवसात कॉन्ट्रॅक्टर करून देतो असे आम्हाला अधिकाऱ्यांनी येथील सांगितले. खेडमधील पत्रकार चंद्रकांत बनकर यांना आलेल्या धमकीबाबत खेड तालुक्यातील सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांनी देखील खेड पोलीस ठाण्यात निवेदन दिलं असून संबंधित व्यक्तीचा तात्काळ शोध घेऊन कडक कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी दिलेल्या निवेदनात करण्यात आली. 19 मे रोजी खेडमधील पत्रकार बनकर यांनी महावितरणने मूळ गाव येथील जांबा खाणीमध्ये भरारी पथकाद्वारे कारवाई करून वीज चोरीची बातमी प्रसिद्ध केली होती. त्याचा राग मनात धरून एका अनोळखी मोबाईल नंबरवरून त्यांना जीवे ठार मारण्याची धमकी आली. या संदर्भात संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यातील विविध पत्रकार संघटनांनी तसेच संपादकांनी संबंधित व्यक्तीचा तात्काळ शोध घेऊन त्याला अटक करावी अशी मागणीचे निवेदन ठिकठिकाणी दिले आहे. त्याचप्रमाणे खेडमधील सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या महिलांनी देखील खेड पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांना निवेदन दिलं. यामध्ये अंकिता चिगवण, संजीवनी शेलार, मानसी शिर्के, विनया शिर्के, दीपिका मोहिते, सुप्रिया पवार, केतकी खातू, शकुंतला चव्हाण, फरजना डावरे, रेश्मा शेट्टी, ज्योती भालेकर, विद्या मोरे, स्मिता कांबळे या महिलांनी पोलीस ठाण्यात जाऊन चंद्रकांत बनकर यांना आलेल्या धमकीच्या संदर्भात पोलिसांना निवेदन दिलंय. NMMTच्या बसची तांत्रिक तपासणी करत असताना वाहन चालकाच्या निष्काळजीपणामुळे घनसोली बस आगारामध्ये बस जागेवर पलटी झाल्याची घटना घडली आहे. वातानुकूलित बस तांत्रिकदृष्ट्या बिघडल्याचे लक्षात येताच ही बस घनसोली आगारात दुरुस्तीसाठी लावण्यात आली होती. मात्र या बसची तपासणी करत असताना चालकाच्या निष्काळजीपणामुळे ही बस जागेवर पलटी झाली. सुदैवाने यामध्ये कोणत्याही प्रकारची हानी झाली नाही.
जगातील बहुतांश देशांमध्ये व्यवहाराची भाषा म्हणून वापरात असलेल्या इंग्रजीचे अभ्यासक्रमातील बंधन शिथिल होत आहे. सध्या 1 ते 12 इंग्रजीचे शिक्षण अनिवार्य आहे, मात्र यापुढे 11 आणि 12 इंग्रजीची सक्ती नसेल असं राज्याच्या नव्या अभ्यासक्रम आराखड्यातून समोर आलंय. 10 इंग्रजी भाषेचे नेमके स्थान काय असेल याबाबत संदिग्धता आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगानं राज्याच्या अभ्यासक्रम आराखडा जाहीर करण्यात आला, त्यावर गुरुवारपासून म्हणजेच 23 मे ते 3 जूनपर्यंत सूचना आणि आक्षेप नोंदवता येणार आहेत. मातृभाषा आणि भारतीय भाषांना आराखड्यात विशेष महत्त्व देण्यात आल्याचं दिसून येते. त्याचसोबत परदेशी भाषा शिक्षणाचे पर्याय विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात यावेत अशी सूचना देण्यात आली आहे. त्याचवेळी सध्या 1 पासून बंधनकारक असलेल्या इंग्रजी भाषेच्या शिक्षणाबाबत मात्र संदिग्धता दिसत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शुभ हस्ते दिनांक 22 मे रोजी सकाळी शिवतीर्थ या त्यांच्या निवासस्थानी मनसे अभियंता आणि कंत्राटदार संघटना स्थापन करण्यात आली. या संघटनेच्या नावाने बोधचिन्हाचे आणि संकेतस्थळाचे अनावरण याप्रसंगी करण्यात आले. यावेळी मनसे सरचिटणीस तथा रस्ते साधन सुविधा आणि आस्थापन अध्यक्ष योगेश परुळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनेच्या प्रथम कार्यकारिणीची घोषणा देखील करण्यात आली. शासकीय प्रकल्पांची नावे निविदांच्या मार्फत वितरित केली जातात. ही कामं देताना 33 33 34 या न्यायानं नोंदणीकृत कंत्राटदार, सहकारी मजूर संस्था आणि बेरोजगार अभियंते यांच्यात विभागली जावीत असा कायदा आहे, पण स्वतःच्या तुंबड्या भरवण्यासाठी स्थानिक पातळीवरचे राजकारणी संबंधित अधिकाऱ्यांना हाताशी धरून कामं स्वतःकडे वळवण्याचा आटोकाट प्रयत्न केला जातोय आणि तसं होत नाही असं दिसलं तर कंत्राटदारांची पिळवणूक केली जाते. यात भरडला जातो तो स्थानिक बेरोजगार पण कुशल अभियंता आणि अर्थातच पुन्हा एकदा स्थानिक कंत्राटदार, सर्व क्षेत्रातील अभियंते आणि कंत्राटदार यांना न्याय मिळवून देणे आणि त्यांच्या समस्यांसाठी आवाज उठवणे हा या संघटनेचा हेतू असून यामध्ये संघटना योग्य काम करेल असे सूतोवाच करण्यात आले. राज ठाकरे यांनी या उपक्रमाला मनापासून शुभेच्छा दिल्या. राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत 31 मे रोजी जागतिक तंबाखू विरोधी दिन सर्वत्र साजरा करण्यात येतो. जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अंबादास देवमाने यांच्या मार्गदर्शनाने जिल्हा रुग्णालय अलिबागतर्फे उपजिल्हा रुग्णालय रोहा येथे 24 मे रोजी तंबाखू सेवनामुळे शरीरास होणारे गंभीर आजार यासंबंधी प्रबोधन व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अभय ससाणे होते आणि सामाजिक कार्यकर्ते सुशील साईकर, सुराज्य सामाजिक संस्थेचे प्रतिनिधी यांची विशेष उपस्थिती यावेळी लाभली. दंतरोग तज्ज्ञ डॉक्टर मनीषा ससाणे यांनी उपस्थित रुग्णांना मार्गदर्शन केले आणि साईकर यांनी तंबाखू सेवन न करण्याची शपथ दिली. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन डॉक्टर विश्वनाथ देशमुख आणि आभार प्रदर्शन सिस्टर इन्चार्ज उर्वी वाणी यांनी केलं. या कार्यक्रमास दुर्गम ग्रामीण भागातील नागरिक आणि आदिवासी रुग्ण मोठ्या संख्येने उपस्थित होते. माझे गाव, माझे गाव, माझे शहर, माझे शहर आणि माझा महाराष्ट्र, आणि माझा महाराष्ट्र तंबाखू मुक्त बनवे, तंबाखू मुक्त बनवे. जय हिंद, जय हिंद. रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेनं झिराड येथील साई क्रीडा मंडळ आणि साई महिला मंडळ यांनी आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय पुरुष आणि महिला कबड्डी स्पर्धेचं उद्घाटन धैर्यशील पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी धैर्यशील पाटील यांनी स्पर्धकांना प्रोत्साहनपर मार्गदर्शन केले आणि कबड्डी स्पर्धा आयोजित केल्याबद्दल आयोजकांचे आभार मानले. पैशाची श्रीमंती हातावर घराण्यावरून दिसते. आपण ज्या गाडी घेतो त्या गाडीच्या ह्याच्यातून दिसते. गळ्यामधल्या जाडा मोठ्या तपोऱ्या चेनच्या माध्यमातून ती या ठिकाणी दिसते. श्रीमंती बऱ्याच जणांकडे करत असते पण ऐश्वर्य बऱ्याच जणांकडे करत असत. ज्यावेळी श्रीमंतीचं आणि आपल्या खिशामध्ये असलेल्या पैशाचं रूपांतर समाजाच्या हिताकरता ज्यावेळी होत त्यावेळी मी श्रीमंती लक्ष्मीच्या रूपाला ऐश्वर्याचं रूप या ठिकाणी घेते आणि मला निश्चितपणाला या ठिकाणी आनंदाला आणि अभिमानाला सांगावंच वाटत की भारतीय जनता पक्षाला आज असा नेता मिळाला की जो श्रीमंत तर आहेच, तर श्रीमंत असलं ही काही फार मोठी गोष्ट नाहीये, पण आपल्या देशातला पैसा या खेळाडूंच्या हिताकरता द्यावा, या रायगडच्या हिताकरता खेळाडूंना चांगली स्पर्धा या ठिकाणी खेळायला मिळावी, ही चांगली स्पर्धा बघण्याकरता इथे चांगलं प्रशिक्षण यावे, चांगलं या ठिकाणी जाणती बनली यावी
आणि रायगडातूनच एखाद्या माणसाला त्या निमित्तानं त्याच खेळातलं करिअर इथे चाराक्षांच्या नजरेतून इथे टिपलं जाऊन चांगला खेळाडू या ठिकाणी तयार व्हावा याकरता छोटे छोटे या ठिकाणी कष्ट घेतात. आणि म्हणून मी निश्चितपणाला सांगेल की आपल्या पैशाचा श्रीमंतीमध्ये उपयोग न होता ऐश्वर्यामध्ये जो करतो तो समाजाच्या हिताकरता काम करतो, समाज त्याची निश्चितपणे दखल घेतो. आणि मला खात्री आहे छोटम शेख यांची दखल इतकी केवळ पंचक्रोशी आहे की हा तालुका या ठिकाणी निश्चितपणाला येईल. छोटम शेख यांनी जे काम केलं ते निश्चितपणाला या ठिकाणी उपयोगाला येईल अशा पद्धतीच्या या ठिकाणी शुभेच्छा देतो. अधांग समुद्र किनाऱ्यावरील वाळूवरील खेळ, समुद्राच्या लाटा, त्या अंगावर केली जाणारी मौज मजा, शिवाय वॉटर स्पोर्ट्स, झिपलाईन, पॅरासेलिंग, स्कुबा डायव्हिंगमुळे पर्यटकांची पावलं रत्नागिरी तालुक्यात वळत आहेत. तालुक्यातील गणपतीपुळे, मालगुंड, वरवडे, काजरीवाटी, आरेवारे, मांडवी, भाटे, झरीविनायक, पूर्णगड, गणेशगुळे, गावखडी या समुद्रकिनाऱ्यांना पर्यटकांची सर्वाधिक पसंती मिळते. श्री क्षेत्र गणपतीपुळे, पावस येथील स्वामी स्वरूपानंद मंदिर, गणेशगुळेचे गणपती मंदिर ही प्रमुख देवस्थाने असून या ठिकाणी भक्तांची गर्दी होती. समुद्रकिनाऱ्यांचे पर्यटकांना विशेष आकर्षण असल्यानं भाविक धार्मिक स्थळांना भेटी देण्याच्या निमित्तानं आजूबाजूच्या समुद्रकिनाऱ्यावर देखील गर्दी करत असतात. समुद्रस्नान हा आवडीचा भाग याच्या जोडीला किनाऱ्यावर कुटुंबातील सदस्यांसोबत खेळ रंगतात. त्याचबरोबर वॉटर स्पोर्ट, झिपलाईन, पॅरासेलिंग, स्कुबा ड्रायव्हिंगचीही मजा यावेळी घेतली जाते. यासह बातमीपत्रात वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. भेटूयात नवीन बातमीपत्रासह. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा फक्त माझे कोकण.